जवळजवळ त्याला पाजण्याची वेळ झाली आहे. तो साधारणपणे दर 2 तासांनी रडतो. मला वाटते की मी त्याची तपासणी केली पाहिजे. त्याचे तळपाय थंडे आहेत. आठवते का की डॉक्टरांनी सांगितले होते हे हायपोथर्मिया असू शकते? होय, मी त्याला इतकं कमकुवतपणे रडताना पाहिलेलं नाही. सहसा तो मोठ्याने रडतो. आज त्याच्या आवाजामध्ये मरगळ आहे. मी त्याचे तापमान देखील तपासले. ते 97 अंशापेक्षा कमी आहे. पण लक्षात घे की त्याचं पोट उबदार आहे. मी डॉक्टरांना याबद्दल विचारलं होतं. हायपोथर्मियामध्ये सुरुवातीला अशी चिन्ह दिसतात. तळपाय थंड असतात, परंतु पोट उबदार असते. त्यामुळे जर त्याचं पोट थंड होऊ लागलं तर याचा अर्थ असा की आपण बाळाला छातीशी घेऊन त्वचेपासून त्वचेची काळजीच्या स्थितीत ठेवावे. आपण स्वतःला आणि बाळाला शालमध्ये गुंडाळून घ्यावे आणि खूप उशीर होण्याआधी लगेच मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावे. सुदैवाने डॉक्टरांनी आम्हाला शिकवले आहे की जर आपल्याला उबदार पोट, थंड तळवे, कमकुवत रडणे, उत्साहात कमतरता, निळसर बोटे तसेच निळसर तळपाय अशी लक्षणे दिसली तर आपण बाळाला टोपी, पायमोजे किंवा हातमोजे यासारखे पुरेसे कपडे घालणे आवश्यक आहे. ती टोपी मला द्या, मी ती बाळाला घालते. मला देखील आठवतं की ते म्हणाले होते की उष्ण हवामानात देखील असं होऊ शकतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाळाला त्वचेपासून त्वचेच्या स्थितीत ठेवण्याची आवश्यकता आहे. काळजी घेणारी व्यक्ती आणि बाळाची त्वचा कोणत्याही कपड्याशिवाय एकमेकाच्या थेट संपर्कात आहे याकडे लक्ष द्या. एकदा बाळाला या अवस्थेत घेतल्यानंतर शॉल किंवा कपड्याने बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या शरीराभोवती गुंडाळून घ्या.